नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, डीए बाबत मोठी बातमी. अर्थ मंत्रालयाने बदलले नियम, आता तुम्हाला खूप फायदा होईल. जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. केंद्र सरकारकडून महागाई भत्त्याच्या अपडेटबाबत मोठी माहिती समोर येत आहे. आता ऑगस्टमध्ये कर्मचाऱ्यांचा डीए वाढवला जाणार आहे. मात्र यावेळी सरकार डीएच्या हिशोबात बदल करू शकते. सध्या कर्मचाऱ्यांना 50% दराने महागाई अपडेट मिळत आहे. सरकारचे आधीच डीएमध्ये 4% वाढ केली आहे, परंतु आता जुलैमध्ये डीएच्या गणनेमध्ये मोठी बदल होणार आहे. AICPI निर्देशांकाकडून माहिती. AICPI निर्देशांकाकडून डीए हाई कॅल्क्युलेशन 3% वाढण्याची अपेक्षा आहे. डीएमध्ये 4% वाढ होऊ शकते हे आगामी आकडेवारीवरून स्पष्ट होईल असे तज्ज्ञांचे मत आहे. जीवनाची गुणवत्ता सुधारते. मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता अपडेट दिला जातो. देशभरात वाढत्या महागाईमुळे सरकार वर्षातून 2 डीएमध्ये सुधारणा करते, त्यामुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमानही सुधारते. कर्मचाऱ्यांना डीए वाढीच्या गणनेचा हक्क आहे आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाई सुटका मिळण्याचा अधिकार आहे. मित्रांनो, पुन्हा भेटू पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.